विविध राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाकडून आजच जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन आणि 100 दिवसात पदवीधरांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. नोटाबंदी नंतर किती नोकऱ्या गेल्या आणि श्वेतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेस काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. शेतीला लागणारे साहित्य जीएसटीतून मुक्त करणार असल्याचं देखील राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. मुलींना शिशु वर्गापासून पदव्युत्तर पर्यंत शिक्षण मोफत देणार असंही राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय.